नमस्कार आज आपण एक वेगळ्या पद्धतीने पावटा भात बनवणार आहोत जे अगदी लागतो तर पहा इथे मी कुकरमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले टाकत आहे खडे मसाल्यामध्ये एक चमचा जिरे एक मोठी वेलची तीन ते चार काळी मिरी एक बदाम फूल दोन लवंगा आणि एक तेजपान आहे आता हे छान भाजलं की यामध्ये मी दोन चिरलेले कांदे टाकून घेत आहेत त्याचसोबत दोन चिरलेल्या मिरच्या देखील इथे मी टाकलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्याचा कलर बदलूपर्यंत कांद्याचा कलर बदलला की यामध्ये एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे देखील एक दोन सेकंडसाठी परतवून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा किलो पावटे घेतलेले आहेत सोलून हे पावटे टाकून घ्यायचे त्याला बल्लर म्हणतात किंवा देखील म्हणतात काही भागामध्ये त्याचसोबत दोन चिरलेली बटाटे आहेत मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहेत मोठे चिरून त्याचसोबत एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धणा पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर वापरलेला आहे हा होममेड गरम मसाला पावडर आहे तुम्ही मार्केटमधला बिर्याणी मसाला देखील इथे वापरू शकता किंवा गोडा मसाला देखील वापरू शकता आता एक दोन मिनटांसाठी हाय फ्लेमवरती भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे दही टाकून घ्यायचं आहे दही हे मी फेटून घेतलेलं आहे आता दही टाकून झाल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिटांसाठी भाजून घेऊयात छान भाजून घ्यायचं आहे हे म्हणजेच यामध्ये सगळे मसाल्यांचा फ्लेवर उतरतं आता भाजून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकत आहे जवळजवळ एक वाटी तांदूळ आहे आणि हे तांदूळ देखील यामध्ये मिक्स करून घेऊयात भाजून घेऊयात एक दोन मिनटांसाठी तर इथे मी दोन प्रकारचे तांदूळ वापरलेले आहेत यामध्ये बासमती तांदूळ तुकडा आणि रोजचे आपण खातो ते तांदूळ असे दोन्ही तांदूळ यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता त्यानंतर आता एक वाटी तांदूळ होतं तर दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे मी म्हणजे हे सगळ्यांसाठी बरोबर आहे दीड वाटी पाणी आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं जर एकदा तुम्ही पावटा भात बनवला ना तर फारच मस्त लागतो नक्कीच बनवून पहा आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे वाफ जायला द्यायची आहे वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं बनलेलं आहे हे आता मिक्स करायच्या आधी थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तुम्ही तर बघू शकता छान असं भात शिजलेलं आहे सुटसुटीत देखील शिजलेलं आहे तर याची चव एकदम मस्त भन्नाट लागते आणि अगदी पाच पाचच मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते तर नक्कीच ट्राय करा तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थासोबत जसे लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा असंच देखील खाऊ शकता फार टेस्ट लागते ला ला तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सात दिवसाच्या सात नाश्त्याची रेसिपी किंवा सात दिवसासाठी भाजीला काही बनवायचं या सगळ्या रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्कीच पहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम् धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बनवा